विद्यार्थी मित्रांनो, तर्क आणि अनुमान या घटकावर आधारित आणि भाषिक वय या उपगटावर आधारित आपण पुढच्या उदाहरणाचा विचार करू. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. आता येथे 4 पर्याय दिलेले आहेत. 10 वर्ष, दुसरा पर्याय 12 वर्ष, तिसरा पर्याय 9 वर्ष आणि 14 पर्याय 11 वर्ष. तर सर्वप्रथम काय करायचं की प्रगतीचे आजचे वय 1 वर्ष मानू. त्यानंतर प्रगतीची 2 वर्ष पूर्वीची वय काय? 1 वजा 2 वर्ष ही संख्या असेल. तसेच प्रगतीचे 3 वर्षानंतरचे वय काय असेल? 1 अधिक 3 वर्ष ही संख्या असेल. आता दिलेल्या अटनुसार, दिलेली अट काय आहे? प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे. म्हणजेच गणितीय मांडणी पुढील प्रमाणे: 2 वर्षापूर्वीचे वय गुणले 3 वर्षानंतरचे वय बरोबर 84. आपण किंमत ठेवल्या. आता आपण या संख्याचा गुणाकार करू. 1 ने या पूर्णाला कंसाला गुणू, म्हणजे 1 गुणिले 1 x² 1 ने 3 ला गुणू, म्हणजे अधिक चिन्ह 3 x. आता वजा 2 ने या पूर्ण कंसाला गुणू, वजा 2 x. वजा 2 गुणिले धन 3 किती? 6 येतात आणि हे 84. आता यानंतर 1 वर्ग यांची बेरीज काय? 1 वजा 7. हे इकडे पक्षांतर क्रियेमध्ये काय होतील? ऋण होतील डाव्या बाजूला, म्हणजे ऋण 84 बरोबर 0. म्हणजेच 1 वर्ग अधिक 1 वजा 90 बरोबर 0. आता आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवायचं. आता अशा 2 संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार ऋण 90 असला पाहिजे आणि बेरीज 1 असली पाहिजे. मग अशा संख्या कोणत्या आहेत? तर अशा संख्या आपल्याला सांगता येईल पुढील प्रमाणे. 90 अशा फोड केली तर ती आपल्याला याप्रमाणे येईल: धन 10. आणि दोघांचा गुणाकार काय येतो? ऋण 90 येतो आणि बेरीज 1 येते. म्हणजेच गणितीय मांडणी पुढील प्रमाणे: 1 वर्ग अधिक 10 x वजा 9 x वजा 90 बरोबर 0. आता यामध्ये 2 गट करू, हा 1 गट आणि हा 1 गट. या गटातून 1 मी सामायिक काढतो, याच्यात शिल्लक राहील 1 अधिक 10. याच्यात 9 सामायिक काढतो, यात पण काय शिल्लक राहील? 1 अधिक 10. आता यानंतर पुन्हा येथे 2 गट झाले, यातून सामायिक 1 अधिक 10 हा गट सामायिक आहे, तो कंसाच्या बाहेर काढतो 1 अधिक 10. येथे काय शिल्लक राहील? 1 शिल्लक राहील. या गटातून वजा 9 शिल्लक राहील. तर आता आपल्याला पुढील काय मिळेल? 1 अधिक 10 बरोबर 0 किंवा 1 वजा 9 बरोबर 0. परंतु आता तसेच म्हणजेच काही 1 बरोबर वजा 10 किंवा 1 बरोबर 9. परंतु वय केव्हाही ऋण नसते, म्हणजेच मग 1 बरोबर ऋण 10 ही काय आहे? ही संख्या अग्राह्य आहे, या शक्य आहे. कारण का? तर वय केव्हाही ऋण नसते, म्हणजेच 1 बरोबर काय येईल? 1 बरोबर 9 येईल. आता 1 ची किंमत किती आहे? 1 ची किंमत काय मानलेली आहे? आपण प्रगतीची वय मानलेली आहे, म्हणजेच प्रगतीची वय काय येईल? 9 वर्ष येईल. म्हणजे उत्तर काय येईल? उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल.